स्त्रियांच्या पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांस विक्री बंदीचे सरसकट आदेश हे अचानक देता येणार नाहीत असा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे. दरवर्षी ऐनवेळी अशा याचिका येतात आणि त्यावर तातडीनं निर्णय देणं शक्य नाही असंही कोर्टानं म्हटलंय. 31 ऑगस्टला पर्युषण पर्व सुरू झालं आणि येत्या 7 तारखेला ते संपणार आहे. 7 तारखेला मांस विक्रीवरती बंदी घाला अशी मागणी याचिकेमधून करण्यात आली होती. 2004 मध्ये सरकारनं असाच आदेश दिल्याचं देखील या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.